जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे राहणारा विशाल मधुकर झनके या इसमाने देऊळगाव येथे माहेरी असलेल्या त्याची पत्नी प्रतिभा विशाल झनके व 9 महिन्याची मुलगी दिव्या या दोघींची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर विशाल मधुकर झनके यांनी स्वतः देखील आपल्या गावी जाऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे। सदरील घटना ही कौटुंबिक वादातून घडली असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली असून सदरील घटनेबाबत फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे मयत महिलेचे आजोबा शंकर तुकाराम इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड हे करत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। We'll be right back.